बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या पक्ष स्थापना तृतीय वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विभागीय 2 दिवसीय अधिवेशनाचा समारोप शिवराज्य बहुजन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आमदार हर्षवर्धन जाधव, किनवटचे माजी आमदार भीमराव केराम, माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे तसेच हाजी सय्यद इर्शाद अश्रफी यांच्या प्रमुख उपस्थिती झाल्या. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी पक्ष स्थापना तृतीय वर्धापन दिनानिमित्त मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विभागीय 2 दिवसीय अधिवेशनाचं उद्घाटन विधान परिषद आमदार हरिभाऊ राठोड यांच्या हस्ते काल करण्यात आलं. आरक्षणाचं राजकारण व आरक्षणाविरोधी राज्यातील भाजप सरकार, भीमा कोरेगाव संघर्ष, राजकारणी व सरकारची भूमिका, देशातील महाराष्ट्रातील बहुजनांचं राजकारण, आवाहनं, भवितव्य, उपाय तसेच शेतकरी विरोधक आणि भांडवलदार समर्थक भाजप सरकार या प्रबोधनात्मक व्याख्यानातून विषयाची मांडणी या अधिवेशनात करण्यात आली. तसेच यावेळी ज्येष्ठ बहुजन नेते माधव बोर्डे, भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासभेचे प्रमुख मार्गदर्शक प्राचार्य ग. ह. राठोड, जिल्हा परिषद सदस्य तथा रिपई डीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रमेश गायकवाड यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने, संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश महासचिव प्राचार्य सुनील वाकेकर, सरोजित बनसोडे, महादू पगार, अशोक जाधव धनगावकर, डॉक्टर संजय बालाघाटे, ॲडव्होकेट अजित काळे, प्राध्यापक सुनील अनवले, राजपाल सिंग राठोड आदींची यावेळी उपस्थिती होती.